सिटी में जैन मंदिर के पास बीते कुछ दिनों से चेन स्नैचिंग की घटनाएं सामने आ रही है। इन पर अंकुश लगाने के लिए जैन मंदिर के सामने एक बीट पुलिस चौकी स्थापित की जाने की मांग ठाणे सिटी कांग्रेस के महासचिव और मुख्य प्रवक्ता सचिन शिंदे ने ठाणे नगर थाने में वरिष्ठ पुलिस निरीक्षक जयराज रानावरे और नौपाड़ा जोन की सहायक पुलिस आयुक्त श्रीमती सोनाली ढोले पाटिल से मुलाकात करने के बाद की है। ठाणे सिटी कांग्रेस के महासचिव और मुख्य प्रवक्ता सचिन शिंदे ने मांग की है कि ठाणे में जैन मंदिर के सामने एक बीट पुलिस चौकी स्थापित की जाए। जब यह पता चला कि जैन भक्तों की दुपहिया वाहनों द्वारा उनकी चेन लूट ली गई थी, सचिन शिंदे ने ठाणे नगर थाने में वरिष्ठ पुलिस निरीक्षक जयराज रानावरे और नौपाड़ा जोन की सहायक पुलिस आयुक्त श्रीमती सोनाली ढोले पाटिल से मुलाकात के बाद यह मांग की। इस समय उन्होंने बताया कि बीते कुछ दिनों से चेन स्नैचिंग की घटनाएं बढ़ती जा रही है, लेकिन हम इस पर लगाम लगाने की पूरी कोशिश कर रहे हैं। कल ही टेम्भीनाका के जैन मंदिर के पास एक महिला की चेन स्नैचिंग की घटना हुई। मंदिर में प्रतिदिन सैकड़ों भक्त नियमित रूप से आते हैं और अगले महीने जैन भाइयों के चातुर्मास का महीना होगा। आगे भविष्य में ऐसी घटनाएं न हो और इन पर अंकुश रहे, इसलिए बीट पुलिस चौकी स्थापित की जाए, ऐसी मांग ठाणे सिटी कांग्रेस के महासचिव और मुख्य प्रवक्ता सचिन शिंदे ने की। तो टेम्भी नाकावर एका वृद्ध महिलेचं चेन स्नॅचिंग झालेली आहे आणि ह्या परिसरामध्ये काही दिवसापासून हे प्रकार वाढत चाललेले आहे आणि म्हणून आम्ही आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणोर साहेब यांना भेटलो। आमच्या एसीबी मॅडम पण त्या ठिकाणी होत्या आणि त्यांना आम्ही अशी मागणी केली की जैन मंदिर या जैन समाजाचा पुढच्या महिन्यात चातुर्मास महिना चालू होतो आणि या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जातात येतात आणि अशा ठिकाणी अशा प्रकारे वाढत असल्यामुळे या ठिकाणी एक पोलीस बीट त्या ठिकाणी उभा राहावं अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे। कारण तो जो परिसर आहे या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग राहतो आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविक त्यांचं येजा असते आणि म्हणून असे प्रकार काल झाला तो एक प्रकार आहे, परंतु भविष्यात असे प्रकार होऊ नये, त्या चोरांना एक जबरदस्त आळा बसावा म्हणून त्या ठिकाणी एक बीट पोलीस चौकी उभारावी अशा पद्धतीची मागणी आम्ही साहेबांना केली। साहेबांनी आम्हाला त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं की आम्ही लवकरच त्याच्यावर कारवाई करतो, पण बीट उभं करायला एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी तिथं जागा अवेलेबल करणं, त्या ठिकाणी काही गोष्टीची तरतूद करणं, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आम्ही त्या ठिकाणी लवकरच बीट पोलीस चौकी आम्ही त्या ठिकाणी उभी करू आणि स्थानिक तिकडं जे मंदिराचे जे विश्वस्त आहे त्यांनाही विनंती पोलीस स्टेशनमार्फत केली जाणार आहे की बीट उभं करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या। ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 1 जानेवारीपासून आजपर्यंत एकूण 3 चेन स्नॅचिंग झालेले आहेत। त्यातल्या 2 चेन स्नॅचिंग ठाणे नगर पोलीस स्टेशनने डिटेक्ट केलेले आहेत आणि कालची तिसरी तीसुद्धा मला विश्वास आहे की आम्ही ती डिटेक्ट करू, गुन्हा उघडकीस आणून गुन्हेगारांना न्यायालयात हजर करू याचा मला विश्वास आहे। आमचं पेट्रोलिंग सकाळचं फिक्स पॉईंट नाकाबंदी आणि पेट्रोलिंग चालू असतं, सकाळचं चालू असतं, संध्याकाळच्या वेळी तिथं चालू असतं अँटी चेन स्नॅचिंग पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट्स, त्यामुळेच आपल्याकडे चेन स्नॅचिंगचं प्रमाण हे अतिशय कमी आहे, ते सुद्धा होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत, यापुढेही राहतील। पोलीस स्टेशनची विभागणी बीटमध्ये केलेली असते, प्रत्येक बीटला बीट मार्शल दिलेले असतात आणि ते बीट मार्शल त्या बीटमध्ये सतत गस्त घालत असतात, त्यामुळे गुन्हेगारीला नक्कीच प्रतिबंध बसतो, परंतु अशा चेन स्नॅचिंगच्या घटना ऑकेजनली कधी कधी घडू शकतात, पण त्याबाबतही आपण ते गुन्हे उघडकीस आत्तापर्यंत आणलेले आहेत आणि हा कालचा गुन्हाही उघडकीस येईल। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।